प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। धर्मवीर आनंद दिघे यांच्या 71व्या जयंतीनिमित्त ऐरोलीतील सेक्टर नंबर 10 मध्ये धर्मवीर आनंद दिघे स्तंभाजवळ बाळासाहेबांचे शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे युवा सेनेचे सदस्य व मुंबई महानगरपालिकेचे माजी युवा नगरसेवक ममी चौगुले तसेच विभाग प्रमुख बंडू किनी ज्येष्ठ नागरिक महिला पदाधिकारी युवा सेना पदाधिकारी यांनी विनम्र अभिवादन केले। यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणीला उजाळा देण्यात आला। ब्यूरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नंबी। पुढील बातमीसाठी अपडेट रहा। प्रबोधन दिशा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा। दिघे साहेबांचा जन्मदिवस आहे आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे त्यांचा हा जन्मदिवस साजरा करत असतो। आज शेळके नानांनीसुद्धा त्यांचा अनुभव सांगितला त्यांनी, आणि दिघे साहेबांबद्दल बोलायला गेलं तर खूप काही गोष्टी मी ऐकत आलो साहेबांकडून आणि आमचे ज्येष्ठ नागरिकांकडून। जसं त्यांचा मूवी आलेला, त्याच्यात आपण बघितलंच असणार की त्यांनी एक समाजावर कशी छाप सोडली आणि एक कार्यकर्ता कसा घडावा हे आपण दिघे साहेबांकडून शिकलं पाहिजे। अपरात्री लोकांच्या काही त्रास असतील तर ते धावून जायचे, त्याच पद्धतीने आमचे कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हीसुद्धा तसंच काम करतो। पण आम्ही त्यांनी जे कार्य केलं ते तिथपर्यंत मला वाटतं कोणी पोचू नाही शकत, कारण की आज आपण पाहतो आहे की त्यांच्या नावाने आता बरेच लोकं सत्ता पलट झाल्यामुळं दिघे साहेब करत होते, पण त्यांची विसर पडलेली। आता त्यांना सगळ्यांना दिघे साहेब आठवायला लागले, फोटो लावायला लागले मोठे। मला वाटतं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की दिघे साहेबांनी काय कार्यकर्ती केली आणि काय पक्षासाठी केलं हे त्यांनी शिकलं पाहिजे। आणि पुन्हा एकदा आज दिघे साहेबांच्या जन्मदिवशी मी त्यांना खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि नमस्कार करतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची 71वी जयंती इथे आमच्या सेक्टरमध्ये आदरणीय श्री विजयजी चौगुले साहेब आणि आमचे लोकप्रिय नगरसेवक ममितजी चौगुले साहेब यांच्या सहकार्याने इथे साजरी होते आहे। आणि ही साजरी करत असताना मला आनंद असा होत आहे की मी माझा वैयक्तिक मी तुम्हाला प्रसंग सांगतो की दिघे साहेबांशी माझा संबंध कसा आला। 1980ला जेव्हा मी मुंबई तिकडे आलो कळव्याला मामांकडे, त्यावेळेस आपले कळव्याचे त्यावेळेचे शाखा प्रमुख विश्राम मयेकर साहेब यांनी मला दिघे साहेबांकडे, ही तारीखही मला आठवते, 24 एप्रिल 1981 त्या दिवशी ते मला दिघे साहेबांकडे घेऊन गेले आणि म्हणाले की हा तरुण मुलगा आहे, शाखेत चांगलं काम करतो आहे, तर याला काही नोकरी व्यवसायासाठी तुम्ही काहीतरी बघा। तर त्यावेळेस मला दिघे साहेब
ठाणे पीपल बँकेत त्यावेळेस आपले वसंतराव डावखरे हे त्या बँकेचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे घेऊन गेले आणि म्हणाले या मुलाला इथे तुमच्याकडे घ्या. पण त्यावेळेस नंतर तो बँकेचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे नंतर मग दिघे साहेबांनी मला नाईक साहेबांकडे पाठवलं. त्यावेळेस नाईक साहेबांची नुकतीच बँक 83 त्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं आणि 84 ती बँक सुरू झाली. त्यावेळेस त्यांनी नाईक साहेबांना सांगितलं, नाईक साहेबांनी त्यावेळेस मला लगेच घेतलं. त्या परिस्थितीमध्ये आमचे आदरणीय कैलासवासी सीताराम केणी साहेब ते सुद्धा तिथे होते, हरिभाऊ म्हात्रे ते सुद्धा होते. यांच्या समक्ष माझा तिथे प्रत्यक्ष नाईक साहेबांशी पण संपर्क जो आला तो दिघे साहेबांमुळे त्यांच्याशी संपर्क आला आणि मी त्या बँकेमध्ये व्यवस्थापक म्हणून तिथे मी कामकाज केलं. असा हा माझा दिघे साहेबांबद्दलचा अविस्मरणीय असा प्रसंग आहे, त्यामुळे मी त्यांना मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. आणि आमच्या सेक्टरमध्ये ज्यावेळेस चौगुले साहेबांनी त्यांनाही ह्या गोष्टीची कल्पना होती आणि इथे हा दिघे साहेबांचा स्मरणार्थ इथे स्तंभ उभा केला, याबद्दल मला खूप खूप अतिशय आनंद झाला. दिघे साहेबांची 71 जयंती आहे आणि ह्या परिसरात जे ममित शेठ चौगुले यांनी जे इथं दिघे साहेबांचा स्तंभ उभारलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे जे काही कार्यक्रम होतात आणि विजय चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण आम्ही इथे सर्वजण अहोरात्र काम करतो आणि जे काही ह्या इथल्या लोकांना काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यात ममित शेठ चौगुले इथले स्थानिक नगरसेवक आहेत. अजून आपण रात्री अपरात्र जे काही काम लागेल ते चौगुले साहेबांच्या माध्यमातून आपण इथे करत असतो. तर ह्या जयंतीनिमित्त आम्ही आपणास शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरु दिघे साहेबांचं नाव मोठं जर केलं असेल ना आमच्या सेक्टर 10 ममित चौगुले साहेबांनी आणि विजय साहेब चौगुले साहेबांनी, नाहीतर एवढा म्हणजे त्यांचा वारसा पुढे नेणारे खरं तर सेक्टर 10 हे दोघेच आहेत. दिघे साहेबांचं कार्य सगळ्यांनाच माहिती होतं, फक्त दिघे साहेब आणि जनतेचे खूप कामं करतात एवढंच दिघे साहेबांना माहिती होतं. रात्रभर जागतात, रात्रभर ठाण्याला त्यांचं ऑफिस खुल्लं असतं, लोक त्यांना जाऊन भेटतात. म्हणजे तसं पाहिलं तर दिघे साहेबांचा वारसा खूप मोठा आहे त्यांच्या जीवनात. दिघे साहेबांनी शिवसेना वाढवायचं एवढं मोठं काम केलं आहे, अगदी खेड्या पाड्यात कुठे कुठे फिरले, दोन दोन लोकांना जाऊन सायकलवर फिरलेत. मॅडम, मी धर्मवीर पिक्चर पाहिला आहे दिघे साहेबांचा, पण पिक्चर पाहताना आम्ही खरोखर स्वतः एवढं रडलो आहे ना दिघे साहेबांचा पिक्चर पाहताना. त्यात शिंदे साहेबांचं कार्य खूप मोठं आहे आणि आमच्या सेक्टरमध्ये जर हे स्तंभांला असेल तर शिंदे साहेबच स्वतः उद्घाटनाला होते इथे. आणि चौगुले साहेबांनी खरं त्यांचं नाव म्हणजे आमचा जो वाड असेल किंवा ऐरोली असेल सगळीकडं शिंदे यांच्याबरोबर दिघे साहेबांचं कार्य पोचवायचं काम सगळ्यात मोठं कार्य असेल तर चौगुले साहेबांचं. त्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे अगदी चौगुले साहेबांचा. आणि मॅडम, आम्हीसुद्धा दिघे साहेबांचा वारसा आमच्या मुलांना, त्यांच्या मुलांना, आमच्या नातवंडांना दिघे साहेबांनी काय काम केलं, काय कार्य केलं ना, हे अगदी आम्ही आमच्या मुलांना नातवंडांना हे सांगणार आहे की बघा तो वारसा आहे तुम्ही. आपण शिवसेना टिकवायची, दिघे साहेबांनी जसं बाळासाहेबांच्या पाठी काम केलं आहे ना तसंच आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि आपली ही शिवसेना दिघे साहेबांचं नाव हे अजरामर करायचं आहे. मी एवढं दिघे साहेबां बोलून संपवतो माझं. ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नंदी. पुढील बातमीसाठी अपडेट राहा, प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबा.